विद्युत तारांच्या ठिणग्या पडून हातकडंगले तालुक्यातील इंगळीमध्ये सुमारे चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झालाय यामध्ये शेतकऱ्यांचं सुमारे सात लाखांचं नुकसान झालंय इंगळीतल्या नदी रस्त्यालगत असणाऱ्या संगपाळ मळ्यातच दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला शेतात असणाऱ्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्यानं ऊसाच्या शेतात आग लागली या आगीत सदाशिव संघपाळ आदिनाथ संघपाळ श्रीकांत संघपाळ मारुती संघपाळ धनाजी संघपाळ संदीप संगपाळ राहुल संघपाळ बाजीराव संघपाळ या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झालाय यामध्ये शेतकऱ्यांचं सुमारे सात लाखांचं नुकसान झालंय सध्या कोणताही साखर कारखाना सुरू नसल्यानं या जळीत झालेल्या ऊसाचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारे शॉर्ट सर्किटमुळं ऊसाला आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत मात्र याकडं महावितरण मात्र जाणीवपूर्वक डोळे झाक करतंय असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे या झालेल्या नुकसानीची जबाबदारी महावितरणनं घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे